महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा 16 एप्रिलला नागपूरमध्ये। महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा येत्या 16 एप्रिलला नागपूरमध्ये होणार आहे। या सभेत तिन्ही पक्षाचे नेते आवर्जून उपस्थित राहणार आहेत। ही सभा पूर्व नागपूरातील दर्शन कॉलनी मैदानात होणार आहे। काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ही सभा अभूतपूर्व राहणार आहे। तर दुसरीकडे केदार यांनी राजनैतिक प्रश्नांना बगल देत बोलणे टाळले आहे। 2 वर्ष त्यावेळी सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी जे राज्यामध्ये मुख्यमंत्री काम केलं त्याचं त्या ठिकाणी तुम्हाला प्रतिबिंब फार मिळेल की लोकांमध्ये निर्माण केला विश्वास, लोकांना त्या ठिकाणी असलं त्यांच्याबद्दल प्रेम। आणि आता हे 8-9-9-10 महिन्यापासून हे घोषणाचं सरकार चालू आहे, यांच्या घोषणेबाला म्हणजे पैशाचे पान असतील त्याबद्दलचा आक्रोश त्या ठिकाणी पाळायला मिळेल। इव्हन त्याच्यावर असं टार्गेट ना तसं म्हणतात तुम्ही टार्गेट किती खूप, मग पुन्हा तुम्ही आमची मोजरा त्या ठिकाणी स्केल पट लावून। विषय आहे की सर्वसामान्य माणसाला 2.5 वर्षामध्ये त्यांनी या राज्यातल्या लोकांचा मिळवलेला विश्वास आणि त्यांच्या प्रत्येक प्रेम आणि मागच्या 9-10 महिन्यापासून घोषणाचा पाऊस देणारं सरकार याची तुलनात्मक तुलना देणं फार। सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब स्वतःच्या जीवनामध्ये जे साधारणतः कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये प्रसंग येऊ नये तसं झालेलं आहे। फार मोठ्या सर्जरीतून ते बाहेर आलेले आहे। त्यांच्या बसाच्या दृष्टिकोनातून फार काळजीची त्यांनी गरज असते, त्या खुर्चीची हाईट किती असली पाहिजे, त्यांचा पाय कुठे टेकला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एकदम त्या गोष्टीवर जाऊ नका। हे लक्षात ठेवा की उद्धव ठाकरे साहेबांचं जे ऑपरेशन झालं, तुम्ही लोक इतके मीडिया येते, तुम्ही तुमच्या मेडिकलमध्ये असलेले सगळ्या लोकांकडे माहिती घ्या की हे ऑपरेशन किती याचा सक्सेस रेट किती आहे, विचार करा त्या ठिकाणी। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर।